बारामती वकील संघटनेचे सदस्य ॲडव्होकेट अतुल भोपळे हे त्यांचा लहान मुलगा 60% भाजला असताना चारचाकीमध्ये घेऊन जात असताना भिगवण चौकातील ड्युटीवर असणारे कुलकर्णी म्हणून पोलीस आणि इतर अधिकारी यांनी त्यांचं वाहन अडवलं. ते केवळ ह्यामुळं की त्यांनी मास्क घातलेला नाही. मित्रांनो, या मास्कमध्ये मास्क न घातल्याची जी पावती होती ती पावती ॲडव्होकेट अतुल भोपळे यांनी फाडलीही व त्यांनी सर्वसामान्य नागरिकासारखा एक प्रश्न तेथील संबंधित कॉन्स्टेबलला विचारला की बाबा हा कशाचा दंड तुम्ही फाडला, तर तो म्हटला मास्क न घातल्याचा तुमच्याकडनं दंड वसूल केलेला आहे. तर त्याचवेळेस इतरही लोक त्या ठिकाणी मास्क न वापरता चाललेले होते. त्यावेळेस अतुल भोपळे यांनी त्यांना म्हटले की ह्यांना पण तुम्ही का दंड फाडला नाही, किंवा कायदा जो आहे तो सगळ्याला सारखा आहे, त्यांना कशाला एक्सक्यूज करता. माझ्याबरोबर माझा लहान मुलगा भाजलेला आहे, 60% भाजलेला आहे, तर आपण मला या ठिकाणी न थांबवता मला तुम्ही असं सोडून का नाही दिलं, हे लोक काय तुमचे कोण लागतात का, असं बोलत असताना कुलकर्णी म्हणून नावाचा कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आला आणि अरवच्या भाषेमध्ये वकिलांशी बोलून त्यांना म्हणाला की तू पोलीस स्टेशनला चल प्रकारची आरवाच्य भाषा त्यांनी बोलली. वकिलांना घुसुरीला धरून गाडीमध्ये बसवून पोलीस स्टेशनला घेऊन आला. मित्रांनो, हा झालेला प्रकार हा निषेधार्हच आहे आणि यासाठी आम्ही आज बारामती वकील संघटनाचे सर्व पदाधिकारी सर्व वकील बंधू या ठिकाणी त्यावर तक्रार करण्यासाठी आलो. गेली एक तास आमची तक्रार या ठिकाणी घेतली गेलेली नाही, पण त्यानंतर माननीय DYSP इंगळे साहेब यांनी समक्ष फोन करून या ठिकाणी तक्रार घ्यायला लावली होती. आम्ही आत्ता रिसर तक्रार या ठिकाणी दाखल केलेली आहे, त्याच्यावर कडक कारवाई घ्यावी अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी आमची मंजूर झाल्यास आम्ही उंगवरपणे आंदोलन करणार आहोत.